हंस हे पाणपक्षी एनाटिडे कुटुंबातील सर्वात मोठे सदस्य आहेत आणि सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहेत. जगात हंसांच्या 6 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. काळ्या मानेचा हंस, काळा हंस, म्यूट स्वान, ट्रॅम्प्टर स्वान, टुंड्रास हंस, ज्यामध्ये बेविकचा हंस आणि व्हिसलिंग हंस देखील समाविष्ट आहे, आणि हुपर हंस. हंसाची आणखी एक प्रजाती आहे, तिला कॉस्कोरुबा हंस म्हणतात, पण ही प्रजाती आता हंस मानली जात नाही. हंस गूस आणि बदक यांच्याशी जवळून संबंधित आहेत. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना उत्तर आणि दक्षिण गोलार्धात हंस आढळतात. उत्तरेकडील हंस पांढऱ्या रंगाचे असतात, त्यांच्या चोची केशरी रंगाच्या असतात. दक्षिणेकडील हंसाचा रंग पांढरा आणि काळा यांचे मिश्रण आहे. त्यांची चोच लाल, नारिंगी किंवा काळी असते. हंस पूरग्रस्त कुरण, तलाव, नद्या, नाले आणि आर्द्र प्रदेशात आढळतात. हंस सामान्यतः समशीतोष्ण वातावरणात आढळतात. ते उष्णकटिबंधीय भागात आढळत नाहीत. आफ्रिका आणि अंटार्क्टिका खंडात हंस आढळत नाहीत. काळे हंस मुळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आढळतात. युरोपियन संशोधक ऑस्ट्रेलियाला पोहोचण्यापूर्वी असे मानले जात होते की सर्व हंस पांढरे होते. 1636 डच खलाशी अँटोइन केनने प्रथम ऑस्ट्रेलियामध्ये काळे हंस पाहिले. काळ्या मानेचा हंस दक्षिण अमेरिकेत आढळतो. हंसाचे आयुष्य सुमारे 20-30 वर्षे असते. प्रजातीनुसार हंसांच्या आयुर्मानात फरक असतो. ट्रॅम्पेटर हंस उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा हंस जंगलात सरासरी 24 वर्षे आणि प्राणी संग्रहालयात 33 वर्षे असतो. मुख हंस आणि टुंड्रा हंस यांची सरासरी आयुष्य 19-20 वर्षे असते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या काळ्या हंसांचे जंगलात सरासरी आयुर्मान 40 वर्षे असते. नर हंसाला कोब आणि मादी हंसाला पेन म्हणतात. बाळ हंसाला सिग्नेट म्हणतात. वन्य हंसांच्या समूहाला कळप म्हणतात. प्राणी संग्रहालयात ठेवलेल्या हंसांच्या गटाला फ्लीट म्हणतात. हंसांच्या शरीरावर 25,000 जास्त पिसे असतात. हंस 95 किलोमीटर वेगाने उडू शकतात, तथापि त्यांचा ठराविक वेग 30-50 किलोमीटर प्रति तास असतो. हंस जेव्हा समूहात उडतात तेव्हा व्ही आकारात उडतात. जुलै ते ऑगस्ट महिन्यात हंसांचे पिसे गळतात. या दरम्यान ते 6 आठवडे उड्डाण करू शकत नाहीत. 6 आठवड्यानंतर जेव्हा पिसे येतात तेव्हा ते फर पासून उडण्यास सक्षम असतात. म्यूट स्वानच्या मणक्यामध्ये 23 सांधे असतात, जे जगातील इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. हंस चावतो हा गैरसमज आहे, कारण हंसाला दात नसतात, परंतु ते त्यांच्या चोचीने चावतात, ज्यामुळे त्वचेला काही त्रास होऊ शकतो. हंस जमिनीवर आणि पाण्यावर झोपू शकतात. ते एका पायावर उभे राहून जमिनीवर झोपतात. काळे हंस एका पायाने पोहतात. हंस प्रामुख्याने जलीय वनस्पती खातात. त्यांची लांब मान त्यांना नदीच्या पात्रावर वाढणारी झाडे खाण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त ते लहान जीव जसे की मोलक्स, लहान मासे, बेडूक आणि वनस्पतींना चिकटलेले कीटक देखील खातात. हंस आयुष्यभर एका जोडीदारासोबत राहतात. हंसांची जोडी या अभिव्यक्तीला अर्थ देतात, पण काही परिस्थितींमध्ये ते जोडीदारापासून वेगळेही होतात, जे एक प्रकारे घटस्फोट सारखेच असते. हंसांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सुमारे 6% आहे. हंसांच्या मोठ्या प्रजाती जसे की मुख हंस, ट्रॅम्प्टर हंस आणि हुपर हंस 1.5 मीटर 59 इंच पर्यंत वाढू शकतात आणि वजन 15 किलो 33 पौंड पर्यंत वाढू शकतात. त्यांचे पंख 3.1 मीटर 10 फूट पेक्षा जास्त असू शकतात. हंसाचा आवाज कर्णासारखा मोठा, खोल, मधुर असतो. मादी हंस आयुष्यभर पुनरुत्पादन करण्यास सक्षम असतात. ती एका वेळी 3-9 अंडी घालते. हंस त्यांची अंडी 35-42 दिवस उबवतात. हंस 6 महिन्यांचे होईपर्यंत त्यांच्या पिल्लांची काळजी घेतात. एकदा त्यांना त्यांचे अन्न सापडले की ते सोडून देतात. तरुण हंस 4 वर्षाचा होईपर्यंत इतर तरुण हंसांसोबत कळपात राहतो. वयाच्या 4थ्या वर्षी त्याला प्रौढ मानले जाते आणि लैंगिक परिपक्वता प्राप्त होते. मग त्याला जोडीदार सापडतो आणि तो तिच्यासोबत वेगळ्या भागात राहायला जातो. हंस हा शांत पक्षी मानला जातो, परंतु ते त्यांच्या घरट्यांचे आणि तरुणांचे संरक्षण करण्यासाठी
आक्रमक देखील असू शकतात. हंसांची जोडी शिकारी प्राण्यांपासून आपल्या पिल्लांचे रक्षण करते. धोका दूर करून हंस आनंदाने पंख फडफडवतात. हे एक प्रकारे हाय फाईव्ह सारखे आहे. हंस पानवठ्याच्या काठावर ढाळ्या आणि पानांनी जमिनीवर घरटी बांधतात. हंस हा बुद्धिमान पक्षी आहे. त्यांच्याशी कोण दयाळू आहे आणि कोण नाही हे त्यांना आठवते. हंस हे मां सरस्वतीचे वाहन आहे, ज्याला हिंदू धर्मात विद्येची देवी मानले जाते. इंग्लंडची राणी ही इंग्लंड आणि वेल्स मधील सर्व निशब्द हंसांची मालक आहे. हंसांच्या भीतीला साइग्नोफोबिया किंवा किकुनोफोबिया म्हणतात. हंसांचा मुख्य शिकारी माणूस आहे, जो त्यांची मांस आणि पंखांसाठी शिकार करतो. हंसांच्या इतर भक्षकांमध्ये लांडगे, रॅकून आणि कोल्ह्यांचा समावेश होतो, जे हंस आणि त्यांची अंडी दोन्हींची शिकार करतात. धन्यवाद.